वेलकम। इयत्ता दुसरी पाठ, पहिला विषय गणित, त्या गणित विषयाचा पहिला जो पाठ आहे, लेट्स फाइंड द शेप्स, या पाठाचं पहिलं पान म्हणजे गणिताच्या विषयाचं पहिलं पान। सुंदर अशी छान कविता तिथं दिलेली आहे, ती कविताही पुढे आपण पाहणार आहोत। आणि आपण सेमी आणि मराठी दोन्ही पुस्तकातले दोन्ही पेजेस ती पाहणार आहोत। त्याआधी तुम्हाला मी काही शेप्स दाखवणार आहे की जे आकार आपल्याला घरात इतरत्र पाहायला मिळतात, आणि तुम्ही त्याची यादी तयार करायची आहे। आणि यादी तयार करून नंतर त्या आकारांची मी जी नावं सांगणार आहे ती नावं ध्यानात ठेवायची, आणि त्या नावाप्रमाणे त्या वस्तू आणि त्याचं नाव आणि त्याचा आकार सांगायचा, अशा पद्धतीचं तुम्हाला काम आहे हे। आता तुमच्यापुढे ही पहिली वस्तू दिसते बा, ही पहिली वस्तू आहे एक बॉल आहे, हा बॉल गोल आहे। आता हा गोल असणारा बॉल म्हणजे गोल आकाराचा बॉल, याला राऊंड असं म्हणतात, राऊंड आकार। तर हा राऊंड आकाराचं काय काय असतं, जसं टोमॅटो आहे, वांगी असतील, घरामध्ये असणारे अनेक फळं आहेत जे राऊंड आकाराची तुम्हाला पाहायला मिळतील, असं राऊंड आकाराचं जे काही आहे त्याची एक यादी बनवायची। आणि यादी बनवून ती वस्तू आणि त्याच्यापुढं त्याचा आकाराचं नाव म्हणजे गोल, जसं चेंडू गोल, बटाटा गोल किंवा टोमॅटो गोल, कांदा गोल, असे फळांची नावं आणि त्याच्यापुढं त्याचा आकार गोल आहे तर ते लिहायचं। आता हे आपण दुसरा आकार पाहतो आहे, या दुसऱ्या आकारामध्ये पहा, आता चेंडू जरा बाजूला काढतो, हा दुसरा आकार आहे। हा दुसरा आकार कोणता आहे, हा तर हा शंकू आकार आहे। आणि ह्या शंकू आकाराचं काय काय असतं, शंकू आकार पहा कसा आहे, हा पूर्ण असा राऊंड तर आहे पण वर त्याला टोक दिसत आहे आणि खाली त्याचा आकार जरा म्हणजे निमुळता निमुळता वरून झालेला दिसतो आहे। तर हे शंकू आकाराचं काय काय असतं, तर शंकू आकाराचं तुम्हाला काय काय पाहायला मिळालेलं आहे त्या वस्तूंची यादी करायची। जरी तुमच्या घरात शंकू आकाराच्या वस्तू नसतील तरी तुम्ही कोणत्या वस्तू अशा पाहिल्यात त्यांची यादी बनवायची, आणि त्याच्यापुढं त्याचं आकाराचं नाव। शंकू आकारालाच आपल्याला कोण आकार असं म्हटलं जातं, इंग्रजीमध्ये कोण असं म्हणतो आपण। नंतर तिसरा आकार आपण पाहतो आहे, ज्याला सिलेंडर आकार असं म्हटलं जातं किंवा ज्याला दंडगोल असं आकार म्हटलं जातं। दंडगोल आकाराचं घरात घरातली एक वस्तू मी आणलेली आहे, पण तुम्ही बॉटल असेल, ग्लास असेल, घरामध्ये खूप अशा वस्तू आहेत ज्या सिलेंडर आकाराच्या असतात, म्हणजे पूर्ण अशा राऊंड असतात आणि उभ्या आहेत, म्हणजे दंडगोल अशा स्वरूपातही आहेत, म्हणजे गोलही आहेत आणि दंड स्वरूपात अशा लांबटी आहेत, जसं काकडी दंडगोल असते। असं तुम्हाला दंडगोल आकारांच्या वस्तूंची यादी तयार करायची आहे, त्याबरोबरच शंकू आकाराच्या वस्तूंची यादी तयार करायची आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला गोल आकाराच्या वस्तूंची यादी तयार करायची आहे। अशा ह्या तीन प्रकारच्या वस्तू तुम्हाला त्यांची यादी बनवायची आहे, ज्याच्यामध्ये शंकू आकार, जसं आईस्क्रीमचा कोन असेल किंवा विदूषकाची टोपी असेल, असे कोन आकाराचं काय काय असतं। नंतर गोल काय काय असतं, गोल म्हणजे ज्याला राऊंड आकाराचं काय काय असतं, आणि सिलेंडर म्हणजे दंडगोल आकाराचं काय असतं। तर सिलेंडर, राऊंड आणि कोन अशा तीन वेगवेगळ्या आकारांच्या वस्तूंची यादी तुम्हाला बनवून तुमच्या सरांच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवायची आहे।